मुळे बंद असलेली मंदिरं पाडव्यापासून दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत मंदिरं खुली आज पहिल्या रविवारी सुट्टीची संधी साधत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती आठ महिन्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर गर्दीनं फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला त्यामुळे गेली आठ महिने मंदिरं बंद होती कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत गेला तसा लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात आला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सरकारनं सोशल डिस्टन्सिंग आणि योग्य ती खबरदारी घेत भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिरं खुली करण्यात आली मंदिरं खुली झाल्यानंतर आलेल्या पहिल्या रविवारच्या सुट्टीची संधी साधत हजारो भाविक भक्तांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिराच्या पूर्व दरवाज्याजवळील सरलष्कर भवन इथं भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेचा मंडप गर्दीनं फुलून गेला होता पूर्व दरवाजातून प्रत्येक भक्तांना थर्मल स्कॅनिंग करून मंदिरात प्रवेश दिला जात होता सोशल डिस्टन्स ठेवून रांगेतून भक्तांना दर्शन दिलं जात होतं दर्शनासाठी गर्दी केल्यानं मंदिर परिसरातील बिंदू चौक आणि अन्य पार्किंगच्या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली होती